शासनाला एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून मला विनंती करायची आहे की नेमकं हे चाललंय काय, का शेतकरी हा वर्ग अडाणी आहे, त्यांना कळत नाही, त्यांना आपण स्वतःसाठी मूर्खात काढू शकतो, असं काय धोरण आहे का? जर आता आपली विमा कंपनी विमा योजना जी आहे त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना गृहित धरून शासनाला आपण पैसे भरतो आहे, असं गृहित धरून आपण विमा भरतो आहे, परंतु शासन तो जो काही निधी आहे तो खाजगी कंपनीला देतो आणि खाजगी कंपनीच्या वतीने आपल्याला तो विमा मिळणार आहे, अशा पद्धतीचं वातावरण आहे. मग खाजगी कंपन्या काही निकष लावतात आणि ज्या निकषामध्ये आपण बसत नाही. मग हे निकष जे लावले आहेत ते निकष शेतकऱ्यांना हा विमा मिळू नये, नुकसान भरपाई मिळू नये यासाठी लावलेले आहेत. निकष लावणारे कोण आहेत? ही सरकारमधली जी यंत्रणा आहे ती शेवटी निकष लावत असते. निकषाच्या नावाखाली जी काही ही लूट चालली आहे, म्हणजे कृषीमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील, या लोकांची एक मला असं कमाल वाटते की तुम्ही विमा भरून घेताना ते विमा भरून घेत आहे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या नंतर त्यांना विमा देण्यासाठी. बरं, विमा ज्यावेळेला भरला जातो त्यावेळेला पुढे आकडा दिला जातो की तुम्ही एवढी रक्कम भरली आणि तुम्हाला जर क्लेम पास झाला तर तुम्हाला एवढी रक्कम मिळेल, म्हणजे लोकांना मूर्खात काढण्यासाठी. का आता मी विमा भरला होता, मला दाखवलं जातं की 42,000 रुपये विमा मिळेल, ॲक्च्युली मिळाले 2,200 रुपये. हे नेमकं धोरण काय चाललं आहे? आणि मग जर खाजगी कंपन्या जर विमा व्यवस्थितपणे देत नसतील, निकष लावत असतील, सरकारनं आपली शासकीय जी काही विमा कंपनी असेल तिथून हा विमा भरून घ्यावा आणि अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत करावं. म्हणजे जर आपण ओव्हरऑल जर बघितलं तर शासनाचं शेतकऱ्यांना जे काही सहकार्य करण्याचं धोरण आहे, सहकार्य करण्याची भावना असं नाही आहे. आणि मग इकडचा निकष तिकडचा निकष हे निकष लावायचे आणि हे कमीत कमी कसं यायला जाता येईल अशा पद्धतीचे धोरण आहे. आणखी नवीन एक नाटक आले आहेत की ई पीक पाणी भरा, क्रॉप इन्शुरन्सच्या ॲपमध्ये माहिती भरा, हरकत नाही तीही माहिती भरायला हरकत नाही. सरकारनं काहीतरी एक नवीन कार्यक्रम त्या चालू केला आहे, शेतकरी पण आधुनिक काळासोबत चालला पाहिजे, हरकत नाही ते भरायला हरकत नाही. परंतु ज्या शेतकऱ्याकडे मोबाईल नाही, जो शेतकरी अडाणी आहे तो चलवायचं कसं माहिती नाही आणि ज्यांना माहिती आहे ते लोक सहकार्य करायला तयार नाहीत, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? म्हणजे ज्यांचा वाली सरकार आहे, सरकार जर अशा पद्धतीने धोरण आखत असेल तर शेतकऱ्यांना रडायचं कोणापाशी? ह्या गोष्टी सरकारला लक्षामध्ये येत नाहीत का? तुम्ही आता हे हा कार्यक्रम नवीन चालू केला आहे, शेतीमध्ये पण नवीन पोरं उले आहेत, नवीन शेतकरी उले आहेत, शिक्षण घेतलेले लोक उले आहेत, ते लोक करतायत पण, परंतु काही वर्ष वेळ द्या ना, तोपर्यंत तुमची यंत्रणा वापरा. तलाठी आहे, कृषी सहाय्यक आहे, ग्रामसेवक आहेत, ह्या लोकांना तुम्ही काय करणार आहेत? ह्याला पण कामं लावा. जसं जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलं त्यांचं काम असतं मुलांना शिकवणे, पण त्यासोबतच तुम्ही वेळोवेळी इलेक्शन असेल, जनगणना असेल, कोविडच्या काळामध्ये त्याचा वापर करून घेतला गेला, तुम्ही हे यंत्रणेचा वापर करून घेताय ना, तसं तलाठी असेल, कृषी सहाय्यक असेल, ग्रामसेवक असेल, हे शिकलेले लोक आहेत, यंत्रणेचा भाग आहेत, या लोकांना सर्वे करायला लावा. म्हणजे एवढा काळ गेला अजून सरकार सांगते पंचनामे होतात, पंचनामे कसल्या पद्धतीचे पंचनामे चालले आहेत, पंचनामे कसे होतात आम्हाला माहीत आहेत, आम्ही पण यंत्रणेमध्ये काम केलं आहे, ग्रामपंचायतमध्ये आम्ही काम करत असल्यामुळे आम्हाला माहिती आहे कसे पंचनामे होतात, कोण्या पद्धतीने होतात, खरे असतात, खोटे असतात, काय नाटकं चालतं तुम्हाला कळा मार्गाने. म्हणजे पंचनाम्याच्या नावाखाली तुम्ही तुम्हाला दिसते ना फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, नुकसान झालं आहे, एवढं असूनही जर तुम्ही निकष लावत असाल तर सरकारचं धोरण शेतकऱ्याला सहकार्य करण्याच्या भावनेचं नाही आहे, त्याची नियत खराब झाली आहे. आणि त्यामुळं ह्या सरकारचा निषेध, पण निषेध करून तर काय करायचं? तुम्ही थोडं सकारात्मक भावनेतून पॉझिटिव्हली थोडं सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्याकडे पहा, त्याच्या अडचणी पहा, तुमच्या लक्षामध्ये येईल की शेतकऱ्याला खरंच मदतीची गरज आहे. अशा पिसलेल्या जो भाग आहे, ज्या असं म्हणलं जातं की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती हा भारताचा कणा आहे, आणि तुम्ही कणा मोडण्याचं काम करताय. आज शेतकरी मजबूर आहे, माल विकल्याशिवाय त्याचं भागत नाही, त्यामुळे विकते, पण जर शेतकरी सक्षम झाला आणि माल विकायचा नाही ठरवला तर देशाचं काय होईल? शेतकऱ्याला मजबूर करू नका, शेतकरी त्याच्या अडचणी लक्षात घ्या. ह्या पिसलेल्या समाजाला, पिसलेल्या लोकांना सहकार्य करण्याच्या भावनेतून सरकारनं जर पावलं उचलली तर हा जो काही गोंधळ चालला आहे, विमा मिळत नाही आहे, नुकसान भरपाई मिळत नाही, उगाच घोषणा होत आहेत, कुणाला मिळवले कोणाला मिळत नाही, ज्यांना भेटले त्यांना नॉमिनल भेटते काहीतरी 1,000 रुपये 500 रुपये, काय काय म्हणजे थट्टा चाललीय काय? सरकारने ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहावं आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन लवकरात लवकर पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, ते खात्यावर टाकण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा शेतकरीचा आक्रमक झाला तर ह्याचे दुष्परिणाम शासनाला भोगावे लागणार आहेत. शेतकऱ्यापाशी सगळे निकष का? बरं, शेतकऱ्याला तुम्ही मदत किती करताय?
जर 10 ते 12 हजार रुपये जर विमा शेतकऱ्याला भेटला तर शेतकरी खुश होणार आहे. शेतकऱ्याला फार मोठं लाखाना पैसा लागत नाही. जी काही चोकडी मदत आहे, जी काही तुम्ही सांगितलेलं आहे, जी काही त्यांना भेटलं पाहिजे तेवढी मदत जर तुम्ही दिली तर शेतकरी तुमचं कितीतरी गुणगान गाईल, आनंदाने ते पैसे स्वीकारेल आणि त्याच्यामध्ये संसार पण सुरळीत चालेल.